केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करत काँग्रेसची गर्द भराज विरुद्ध स्वराज्य भवन येथून काढण्यात आली पदयात्रा. केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करत अकोला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य भवन ते गांधी चौक धिंगरा चौक मार्गे गर्द भराज पदयात्रा काढण्यात आली. केंद्र व राज्य शासनाने घेतलेले निर्णय हे गर्द भराज सारखे आहेत. या गर्द भराजचा निषेध म्हणून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गाढवावर केंद्र व राज्य शासनाचे फलक लावून आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 पदयात्रा काढली. यावेळी मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. पदयात्रेत केंद्र व राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी 50 खोके एकदम ओकेचा नारा पुन्हा ऐकायला मिळाला. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे पूर्णपणे फसले आहेत. त्यांच्या योजना ह्या चुकीच्या आहेत. जनता त्रस्त आहे आणि त्यांना फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की देशात महागाई आहे, बेरोजगारी आहे, ईडीची धमकी दाखवतात, त्यामुळे विरोधकांना फोडून आपल्यामध्ये केंद्र सरकार सामील करत आहे. त्यांचे अदानी मित्र असतील त्यांना फायदा द्यायचा आहे. त्याच्यासोबतच हे 50 खोके घेऊन इथले जे राज्य सरकार आहे त्यांनी इथलं सरकार फोडलेलं आहे. त्याच्यासोबत आमचे जे शेतकरी आहे त्यांचे अनेक शेतकरी रोज आत्महत्या करतात आहे. शेती मालला भाव मिळालेला नाही. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे. रोज 3 इथे हत्या होत आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी राजीनामा द्यावा. गुंडागर्दी थांबायला पाहिजे आणि याच्यामध्ये यांचं कुठलंही उत्तरदायित्व या जनतेबद्दल राहिलं नाही. म्हणून आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला ही उपाधी दिलेली आहे, कारण यांना जनतेशी काही घेणार नाही.